खंजगी ते अक्कलकोट रस्त्याची अत्यंत दयनीय आणि दुरवस्था झाली आहे। अक्कलकोट पासून फक्त 12 किलोमीटर अंतरावरचं हे गाव आज अत्यंत दुर्लक्षित झालंय। या ठिकाणी एखाद्या रुग्णाला घेण्यासाठी येणारी रुग्णवाहिका येण्यासाठी देखील तब्बल एक तास लागतो। सर्वच रस्त्यांची अत्यंत दयनावस्था झाली असून लोकप्रतिनिधींचं याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्यानं गावकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। मागील 35 ते 40 वर्षांपूर्वींचा हा रस्ता असून त्यानंतर मात्र कोणाचंच याकडे लक्ष गेलेलं नाही हे विशेष म्हणावं लागेल। विशेष म्हणजे रस्ता अत्यंत खराब झाल्यानं या ठिकाणी सुरू असलेली सिटी बस आणि एसटीची सेवा देखील बंद झाल्यानं गावकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। याबाबत कोणालाच काही देणं घेणं नसल्यानं प्रत्येक जणच संतप्त झाला असून लोकप्रतिनिधींनी वेळीच याबाबत दखल घ्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल असा इशारा गावकऱ्यांतर्फे देण्यात आलाय। हंसगावचे ग्रामस्थ त्या एवढ्यासाठी जमलोय तर तुम्हाला दाखवलं आम्ही या रस्त्याचे जे अवस्था आहे घटने साधारण पडले 1.5 ते 2 फुट। पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही साधारण लोकसभेचे इलेक्शनच्या टायमाला बहिष्मते जवळ बहिष्कार घातला, त्यावेळेस स्वतः तहसीलदार मॅडमने आम्हाला लेखी पत्र दिलं होतं की तुमच्या गावचे रस्ते आम्ही पूर्ण करून देऊ, पण अजूनपर्यंत त्यांनी काय दखल घेतली नाही। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही वेळोवेळी पत्र देऊन त्यांना रिमाइंड केलेलं आहे, त्यांचं पण कोणाचं लक्ष नाही आहे। आमदार साहेबांना पण वेळोवेळी पत्रव्यवहार झालेलं आहे, खासदार साहेबांना पत्रव्यवहार झालेलं आहे, तरी कुणीही लक्ष देत नाही। आज परिस्थिती अशी आहे, अक्कलकोट तालुक्यापासून आमचं गाव फक्त 12 किलोमीटर आहे, ॲम्ब्युलन्स यायला फक्त 10 मिनटं लागतात, पण ह्या रस्त्यामुळे ॲम्ब्युलन्स कमीत कमी 1 तासात येते, तोपर्यंत पेशंट जगतोय का मरतोय याची शाश्वती नाही आहे। डिलिव्हरी पेशंटसाठी आम्हाला सुद्धा स्वतः स्वखर्चाने गाड्या घेऊन अक्कलकोटला जावं लागतं, सोलापूरला जावं लागतं, सोलापूरपासून आमचं गाव फक्त 28 किलोमीटर, तरी पण इथं आम्हाला कुठलीही सोय नाही। आत्तापर्यंत आम्ही ज्या प्रशासकीय यंत्रणेला पत्रव्यवहार केला आहे त्यांनी कुणीही लक्ष दिलं नाही। इथून पुढं जर या यंत्रणेने आमच्या गावाच्या रस्त्यांना काही लक्ष दिलं नाही तर संपूर्ण जे प्रशासकीय यंत्रणा आहे, जिल्हाधिकारी असू दे, तहसीलदार असू दे, या ऑफिसरमध्ये जाऊन आम्ही धरणे आंदोलन करू आणि पुढील होणाऱ्या कारवाईला संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा जबाबदार राहील याची यंत्रणेने दक्षता घ्या। या रस्त्याच्या बाबतीत मी स्वतः माननीय रस्ते उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, पण त्यांच्याकडून पण आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं आमच्या बाबतीत गोष्टीची दखल घेतलेली नाही। तर माननीय गडकरी साहेबांनी पण याविषयी लक्ष घालावे आणि आमच्या रस्ते दुरुस्तीचं काम करून द्यावे एवढीच आम्हाला अपेक्षा आहे। आमच्या गावच्या रोडच्या प्रश्नी कोरोना महाभयंकर रोगापेक्षाही रोडची अवस्था बेकार आहे आणि सगळ्यात मोठी प्रश्न मुलं शाळेला जातात परंतु ते शाळेपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशी रोडची अवस्था आहे। कोणीही डबल सीट जरी घेऊन जायचं असेल तरी ते घेऊन जाऊ शकत नाहीत कारण रोडची अवस्था बेकार आहे। म्हणून खाण्याच्या तो पेशंट आता का पेशंट दवाखान्यात पोहोचा नाही, हमारी भाई की बेटी रस्ते मीच गुजर गई। आमच्या अंजी गावामध्ये आता सध्याला तर सगळीकडे रस्त्याचा पूर्णपणे प्रॉब्लेम होत आहे, सगळीकडे खड्डे पडलेले, एकही रस्ता चांगला नाही। आपल्याला कुठं पण जाण्यासाठी, अक्कलकोटला जाण्यासाठी, कॉलेजला जाण्यासाठी पण रस्ता बरोबर नाही आहे। सगळे पोरांना खूप त्रास होत आहे, कोण पण डबल सीट पण घेऊन जात नाही गाडीवरती, काय पण नाही, जाण्यासाठी बी खूप अडचण येत आहे आणि खड्डे पण खूप पडले आहेत। त्यामुळं आम्ही आमदारला पण खूप वेळा निवेदन दिलं होतं, पत्र दिलं होतं की आमचा रस्ता अक्कलकोट त्यांची रस्ता करा, पण त्यांनी दखल दिली नाही आतापर्यंत। आणि प्रशासनालासुद्धा आम्ही दिलं होतं, त्यांनी पण काय दखल दिली नाही। त्यासाठी आता लवकर लवकर आमच्या गावचा त्यांनी रस्त्याचं काम केले नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय इथं धरणे आंदोलन करण्यात येईल। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।